नमस्कार, मी संतोष वाळके, नोडल अधिकारी, माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प म्हणजे स्मार्ट प्रकल्प वाशिम। वर्ल्ड बँक द्वारा अर्थसहाय्यित महाराष्ट्र शासनाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये तसेच शेतकऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा परिवर्तन होत आहे। वाशिम जिल्ह्यात 16 शेतकरी उत्पादक कंपन्यांची या प्रकल्पांतर्गत निवड झाली। हा प्रकल्प शेतकऱ्यांना समजावा आणि यामध्ये स्वतः शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन यशस्वीपणे हा प्रकल्प राबवून स्वतःच्या आयुष्यात सुद्धा परिवर्तन घडावं यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मार्फत कृषी विभागाच्या मदतीने VCDS म्हणजे मूल्य साखळी विकास शाळा राबविण्यात येत आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या VCDS करता शिबिराच्या मदतीने लाभार्थी निवड झालेली आहे आणि ती VCDS राबविण्यासाठी कृषी विभागातील तज्ज्ञ फॅसिलिटेटरची निवड सुद्धा करण्यात आली। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉक्टर भरत गीते तसेच कृषी विज्ञान केंद्र करडाचे शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र काळे डॉक्टर इंगोले यांच्या मदतीने या निवड करण्यात आलेल्या तज्ज्ञ फॅसिलिटेटर तसेच मंडळ कृषी अधिकारी व शिबिराचे डायरेक्टर यांना प्रशिक्षण देण्यात आलं। VCDS अंतर्गत राबवायच्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस तसेच निविष्ठा आणि इतर बाबीबाबत सुद्धा चर्चा करण्यात या मूल्य साखळीबाबत शेतकऱ्यांना अधिक माहिती होण्यासाठी राज्यांतर्गत तसेच राज्याच्या बाहेर तसेच विविध दौऱ्याबाबत चर्चा करण्यात आली। तसेच या मूल्य साखळीतील विविध घटक टेक मार्केट मीटच्या निमित्ताने एकत्र आणून त्यांच्यामध्ये कशा प्रकारे चर्चा घडवण्यात येणार आहे याबाबत सुद्धा माहिती देण्यात आली। या नियोजनामध्ये सहभागी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ तसेच KVK करडा तसेच कृषी विभागातील शास्त्रज्ञ तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी कशा प्रकारे नियोजन केलं, त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या याबाबत मी त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करतो। मी डॉक्टर रवींद्र काळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र वाशिम। या ठिकाणी आज 22 मेला आत्मा कार्यालय वाशिम या ठिकाणी स्मार्ट अंतर्गत या ठिकाणी एक चर्चासत्र आयोजित केलं होतं, ज्याच्यामध्ये आज ज्या आपण या वाशिम जिल्ह्यामध्ये शेती शाळेचं ज्या कंपनीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नियोजन केलं याच्यामध्ये खरोखर या शेती शाळेचं महत्त्व काय, तंत्रज्ञानाच्या बाबतीत आपल्याला काय काय उपाययोजना करायच्या आहेत, या ठिकाणी या शेतकऱ्याची निवड कशा पद्धतीने करायची, ह्या सर्व समावेशक गोष्टीवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली। या ठिकाणी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉक्टर गीते सर होते, आमच्या या कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर इंगोले आणि तसेच या ठिकाणी आत्माचे म्हणजे संतोषजी वाळके सर सुद्धा या ठिकाणी आहेत आणि या कंपनीचे जे प्रतिनिधी या ठिकाणी आले आणि सविस्तर या ठिकाणी आपल्या शेती शाळेचं काय महत्व आहे आणि कशा पद्धतीनं या शेती शाळांची आपल्याला अंमलबजावणी करायची आहे या उद्देशानं या वाशिम जिल्ह्यामध्ये 6 सोयाबीन बेस या ठिकाणी शेती शाळांचं नियोजन तसेच 3 या ठिकाणी आपल्याला हळदीच्या पिकावर आपल्या या ठिकाणी शेती शाळेचं नियोजन केलं गेलेलं आहे। अतिशय सुंदर अशा शेती शाळेचं या ठिकाणी त्यांना अभ्यास दौऱ्यांच्या बाबतीतलं असेल त्या ठिकाणी आपल्याला संघटित होऊन या ठिकाणी प्रोडक्शन टू मार्केटिंग पर्यंत म्हणजे उत्पादनापासून तर बाजारपेठेपर्यंत कशा पद्धतीने आपल्याला या शेती शाळेच्या माध्यमातून या शेतकऱ्यांपर्यंत आपल्या जे काही आपल्या कंपनीचे सदस्य आहेत ज्याला आपण शेअर होल्डर म्हणतो यांच्या पद्धतीने यांच्यामध्ये कशी जनजागृती करायची आहे आणि जेणेकरून या ग्रामीण युवकांना या शेती व्यवसायामध्ये जोडून या ठिकाणी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून का होईना स्वयंरोजगार कसा निर्माण करता येईल या उद्देशानं या ठिकाणी सविस्तर चर्चा केली। अतिशय म्हणजे खरोखर हा जो उपक्रम आहे या शेतकरी उत्पादक कंपनी जर हा अंमलबजावणी केली निश्चित आपल्याला या वाशिम जिल्ह्याचे चित्र बदलण्यास काही वेळ लागणार नाही। धन्यवाद। मी गुणवंत रत्ने, कृषी पर्यवेक्षक कारंजा, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम, येथे 2004 पासून कृषी विभागामध्ये कार्यरत आहे। माझे शिक्षण MSc हॉर्टिकल्चर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे झालेले आहे। स्मार्ट प्रकल्पांतर्गत नारडास फार्मर प्रोड्युसर कंपनी चांदई तालुका कारंजा यामार्फत हळद या पिकावर VCDS आम्ही राबवत आहे। या हळद पिकामध्ये वेगवेगळे नवीन तंत्रज्ञान शास्त्रोक्त पद्धतीने लागवड त्याच्यामध्ये निंबुळी पेंट असो अमोनियम सल्फेटचा वापर इत्यादी तंत्रज्ञानाचा अवलंब करून मार्केट टेक या पद्धतीचा आम्ही या हळद पिकाचं लागवडीपासून उत्पादनापासून ते मार्केटपर्यंत आम्ही त्याच्यामध्ये या हंगामामध्ये आम्ही काम करत आहोत। या हळद पिकाचे मध्ये VCDS बाबत जे आमच्या शेतकऱ्यांची 30 शेतकऱ्यांची निवड झालेली आहे आणि याबाबत स्मार्ट आत्मामार्फत आमचं पूर्णपणे आधी सर्व नियोजन झालेलं आहे आणि तेथे पद्धत आम्ही त्या पद्धतीने ठरवल्या पद्धतीने आम्ही या गावामध्ये आम्ही या 30 शेतकऱ्यांच्या शेतावर राबवणार आहोत।
यामध्ये हळद पिकापासून लागवड तंत्रज्ञापासून त्या हळद पिकावर टोकन पद्धतीने लागवड असो, सर्वरंभ पद्धत असो, सिंचन पद्धती असो, त्या वेगवेगळ्या प्रकारचा अवलंब करून आम्ही हे उत्पादनापासून ते मार्केट पर्यंत याच्यावर काम करणार आहोत आणि आमचे संपूर्ण नियोजन आज रोजी झालेले आहे. जगन शिंदे, कृषी पर्यवेक्षक रिसोर्ट, तालुका रिसोर्ट, जिल्हावासी. माझं शिक्षण MSc ऍग्री झालेलं आहे. माझ्या तालुक्यामध्ये खरीपामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन, तूर आणि हळद. नवीन या 5 वर्षांमध्ये हळदची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या दृष्टीनं आम्ही हळद लागवडीमध्ये कोणत्या उत्पन्न वाढण्यासाठी कोणत्या अडचणी येतात त्याच्यावर आम्ही आमचे स्मार्ट प्रकल्पाचे उपसंचालक वाळके साहेब, आमचे तालुका कृषी अधिकारी घोलप मॅडम यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर चर्चेअंती असं आम्ही ठरवलं आम्ही स्मार्ट अंतर्गत VCDS राबवणार आहे आणि त्यामध्ये आम्ही हळद लागवडीपासून तर काढणीपर्यंत आणि काढणीनंतर त्याच्या प्रक्रियापर्यंत या सविस्तर बाबीची आम्ही प्रात्यक्षिक माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत याची माहिती पोहोचणार आहे. त्याकरिता आम्ही याचं संपूर्ण नियोजन केलेलं आहे. लागवडीसाठी आम्ही प्रामुख्याने आम्ही सर्वरंभावर 100% लागवड करणार आहे आणि उत्पन्नामध्ये जे महत्वाचं कारण आहे कमी होण्याचं कारण ते सिंचनाची व्यवस्था, त्यामध्ये आम्ही 100% जे आम्ही 30 शेतकरी निवडलेले आहेत त्या 30ही शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून म्हणजे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देण्याची व्यवस्था करणार आहे आणि या प्रक्रियेमध्ये आम्ही लागवडीच्या वेळेस ज्या बाबी आहेत ज्यामध्ये आम्ही शेणखताचा वापर करणे, नंतर सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर करणे आणि त्याला पीक संरक्षणाच्या बाबी या सर्व घटकाचा आम्ही प्रत्येक टप्प्यावर प्रात्यक्षिक माध्यमातून एक कार्यशाळेच्या माध्यमातून आम्ही त्यांना माहिती देणार आहे. रामराव पतंगे, श्री संत ज्ञानेश्वर फार्मर प्रोड्युसर कंपनी किनखेडा इथे CEO म्हणून कार्यरत आहे. या आमचा स्मार्ट प्रकल्प अंतर्गत हळद प्रक्रिया उद्योग हा व्यवसाय उभारण्यासाठी आम्ही माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट या योजनेअंतर्गत प्रकल्प राबवणार आहोत आणि या प्रकल्प राबवत असताना मूल्य साखळी विकास शाळा हा कार्यक्रम राबवणार आहेत. आमच्या गावामध्ये 30 शेतकऱ्यांच्या मार्फत मूल्य साखळी विकास शाळा आम्ही आयोजित करणार आहोत. यामध्ये हळद पिकावरील मूल्य साखळी विकास शाळा आयोजित करणार आहोत. यामध्ये आमचे श्री धनेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पर्यवेक्षणाखाली आम्ही ही कार्यशाळा आयोजित करणार आहोत. यामध्ये हळद पीक लागवड करताना कोणकोणत्या बाबीचा मग ती प्रक्रिया हळद प्रक्रिया असो, सेंद्रिय खताचा किती वापर करायचा, रासायनिक खताचा किती वापर करायचा, अशा पद्धतीच्या कोणत्या पद्धतीचा वरंभ आणि सरी पद्धतीचा कशा पद्धतीने वापर करायचा, एकंदरीत शेतकऱ्यांना उत्पादन क्षमतेमध्ये कशी वाढ होईल या बाबतीमध्ये सविस्तर आपण चर्चा करणार आहोत. 30 शेतकऱ्यांची यादी केलेली आहे आणि प्रत्यक्षात 30 शेतकरी हळद पिकाची लागवड करणार आहेत. त्यामध्ये ते टोकन यंत्रांचा वापर करून हळद पीक लागवड करणार आहेत. नमस्कार, माझं नाव रवींद्र धरेकर. माझ्या डिपार्टमेंटला जवळपास 27 वर्ष झाले. मी किनखेडा येथे शेती शाळा गेलो. माझी शेती शाळा हळद या पिकावर आहे. हळद मी सरीवरंभा पद्धतीने लागवड करणार आहे. माझ्या 30 शेतकऱ्याची निवड झालेली आहे.